नमस्कार, वर्षाज हाउस ऑफ फूड मध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्याचं थालीपीठ कसं बनवायचं। साहित्य बघूया थालपिठासाठी लागणारं। 1 कप ज्वारीचं पीठ, अर्ध्या कपापेक्षाही कमी असं बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे गव्हाचं पीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट घेतलं आहे, 1/2 चमचा जिरे पूड घेतलेली आहे आणि 1/2 चमचा ओवा घेतला आहे। मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता, थोडंसं तेल लागेल। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि कोथिंबीर थोडीशी। आता कृती बघूया। सगळ्यात आधी कांदा घातला आहे, कोथिंबीर त्यानंतर तिखट घातलं आहे, हळद घातली आहे, जिरेपूड, ओवा हातावर जरासा क्रश करून घातला आहे म्हणजे जास्त स्वाद उतरेल ओव्याचा। कणिक घातली आहे, बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि चवीनुसार मीठ सगळं एकत्र कालवायचं। यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांद्याची पात, गाजर अशा भाज्या पण घालू शकता। आता थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। सगळं पाणी एकदम नीट घालायचं आहे। व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे। हे पीठ भिजवायला मला साधारण 1/2 कप पाणी लागलेलं आहे। आता कढईत आणि तव्यावर दोन्ही पद्धतीने आपण थालपीठ बघूया। आधी कढईत बघूया। चमचाभर तेल टाकतीये, मग पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे, त्याला हाताने व्यवस्थित गोल थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे। कढईच्या तेलावर गोळा ठेवायचा आहे, हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पिठाचा गोळा सगळ्या बाजूंनी सारखा पसरवून घ्यायचा आहे। मध्यम आकाराचं पण थालपीठ थापून घेतोय। थालपीठाच्या मधोमध छिद्र आणि बाजूंनी पण छिद्र करायचे। त्यात तेल टाकलं की आपलं थालपीठ सगळ्या बाजूंनी छान सारखं भाजल्या जाईल। आता कढई मी गॅसवर ठेवून गॅस ऑन केलाय। थोडं थोडं तेल घातलंय थालपिठावर आणि आता 2 मिनिटं हाय फ्लेमवर आपण गॅस ठेवायचा आहे। आता 2 मिनिटं झालेली आहेत, आपण बघतोय थालपीठ आपलं छान भाजत आहे। यानंतर 4 ते 5 मिनिटं गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे। इकडे आता मी तव्यावर पण थोडंसं तेल टाकून घेतलंय। पुन्हा एक मध्यम आकाराचा गोळा हातात घेतलाय, गोळा व्यवस्थित चपटा करून पुन्हा हाताला थोडंसं तेल लावलंय म्हणजे आपलं थालपीठ सगळ्या बाजूंनी सारखं पसरण्यास मदत होईल। इथे पण व्यवस्थित थापून घेतलेलं आहे। या पिठात जवळपास मध्यम आकाराची 4 थालपीठं होऊ शकतात। इथे पण थालपीठावर सगळ्या बाजूंनी तेल सोडलंय थोडं थोडं। आता इकडे पण आपल्याला तवासुद्धा 2 मिनिटं हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि 2 मिनिटानंतर मग मध्यम आचेवर आपलं थालपीठ भाजून घ्यायचे। अधूनमधून चेक करायचे थालपीठ खाली करपत्त नाही आहे ना। आता इथे पण 2 मिनिटं झाल्यावर मी गॅस मध्यम आचेवर केलाय। आता कढईतलं थालपीठ बघूया आपलं झालंय का। थालपीठ अगदी सहज निघून आलंय, तुम्ही बघू शकता एका भाजूनी अगदी छान भाजल्या गेलेलं आहे। आता दुसऱ्या बाजूनी भाजण्यासाठी पुन्हा 3 ते 4 मिनिटं थालपीठ मंद आचेवर ठेवायचे। आता तव्यावरचं थालपीठ बघूया।
हे पण एका बाजूने झालेलं दिसतंय. आता दुसऱ्या बाजूने त्याला उलटवून भाजण्यासाठी ठेवूया पुन्हा, त्याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं. आता कढईतलं थालपीठ बघूया, हे पण दुसऱ्या बाजूने भाजलेलं दिसतंय पूर्ण. थोडंसं उलटून पालटून भाजून घ्यायचं आहे. आता हे आपलं थालपीठ तयार आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया. आता तव्यावरचं थालपीठ बघूया, हे पण थालपीठ झालेलं दिसतंय. थोडंसं कच्चं वाटलं तर पुन्हा एका बाजूने उलटून पुन्हा भाजून घेऊया. आता प्लेटमध्ये काढण्यास हे रेडी आहे. याच्यासोबत दही आणि लोणचं असेल तर खूपच मजा येईल.